नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सुनील तुमचं सुनील गलबले यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात दहा लहान जिल्हे बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑलवर ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो दहा अकोला महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्ह्यापैकी अकोला हा दहाव्या क्रमांकावर येतो हा जिल्हा महाराष्ट्राच्या अमरावती विभागात येतो अकोला जिल्ह्याची स्थापना एक, एक जुलै एकोणीसशे साली या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले त्यामुळे अकोला व वा वाशिम या दोन जिल्हे निर्माण झाले एकूण सात तालुके असणारा या अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाच हजार चारशे एकतीस चौरस किलोमीटर आहे नंबर नऊ पालघर देशातील सर्वात मोठे ठाणे जिल्ह्याची विभाजन करून एक ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये पालघर हा महाराष्ट्रातील छत्तीसवा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले पी एल हा पालघर जिल्ह्याचा कोड आहे पालघर जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत पालघर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ पाच हजार तीनशे चौरस किलोमीटर इतके आहे नंबर आठ सिंधुदुर्ग हा जिल्हा कोकण या विभागात येतो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाच हजार दोनशे सात चौरस किलोमीटर इतके आहे मित्रांनो जर तुम्हाला भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इत्यादी मध्ये फिरासाठी जात असाल या जिल्ह्यामध्ये चांगले ठिकाण कोण कोणते आहे वरती दिलेल्या आय बटनवर जाऊन तुम्ही बघू शकता नंबर सात वाशिम महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्ह्यामध्ये वाशिम हा सातवा क्रमांकावर येतो वाशिम हा जिल्हा अमरावती विभागात येतो या जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुके आहेत एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी वाशिम या जिल्ह्याची स्थापना करण्यात आली या जिल्ह्याचे क्षेत्रफळ एकूण पाच हजार एकशे पन्नास चौरस किलोमीटर इतके आहे नंबर सहा नंदुरबार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्ह्यापैकी नंदुरबार हा सहाव्या क्रमांकावर येतो नंदुरबार हा नाशिक विभागामध्ये येतो या जिल्ह्याची स्थापना एक जुलै एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये झाली या जिल्ह्याचा कोड एन बी असा आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण सहा तालुके आहेत या जिल्ह्याचे क्षेत्रफळ एकूण पाच हजार पस्तीस चौरस किलोमीटर इतके आहे नंबर पाच गोंदिया भंडारा या जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली गोंदिया हा जिल्हा नागपूर विभागामध्ये येतो या जिल्ह्याची स्थापना एक मे एकोणीसशे नव्याण्णव साली झाली गोंदिया या जिल्ह्यात एकूण सहा तालुके आहेत गोंदिया जिल्ह्याचे क्षेत्रफळ एकूण चार हजार आठशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर एवढे आहे नंबर चार हिंगोली हिंगोली हा औरंगाबाद विभागामध्ये येतो या जिल्ह्याची स्थापना एक मे एकोणीशे नव्याण्णव साली केली गेली हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण पाच तालुके आहेत हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ एकूण चार हजार पाचशे सव्वीस चौरस किलोमीटर एवढे आहे नंबर तीन भंडारा महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान जिल्ह्यापैकी भंडारा हा तिसऱ्या क्रमांकावर येतो भंडारा या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणूनही ओळखल्या जाते भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुके आहेत या जिल्ह्याचे क्षेत्रफळ तीन हजार सातशे सतरा चौरस किलोमीटर एवढे आहे नंबर दोन मुंबई उपनगर मुंबई उपनगर हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान दुसऱ्या क्रमांकावरचा जिल्हा आहे मुंबई उपनगर हा कोकण या विभागामध्ये येतो यामध्ये एकूण तीन तालुके आहे या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ तीनशे सत्तर चौरस किलोमीटर एवढे आहे आणि त्याच प्रकारे मित्रांनो शेवटचं म्हणजे नंबर एक वर असलेला सर्वात लहान जिल्हा म्हणजे नंबर एक मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा म्हणून याची ओळख आहे मुंबई शहर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सदुसष्ट पॉईंट एकोणसत्तर चौरस किलोमीटर एवढे आहे क्षेत्रफळामध्ये हा जिल्हा जरी लहान असला परंतु लोकसंख्येच्या बाबतीत हा जिल्हा सर्वात मोठा आहे तर मित्रांनो हे होती महाराष्ट्रातील सर्वात दहा लहान जिल्हे मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यामधून आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला तर लाईक आणि इतरांना नक्की शेअर करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार